आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी स्वप्नाली धनशेट्टी स्वानंद न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे. चर्चा तर होणारच. गायकवाडपाडा परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कलवड बनवण्याच्या कामाला आमदार बालाजी किनेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक 20 मधील गायकवाडपाडा येथील योगेश बागडे यांच्या घरासमोर नाल्यावरील कलवड बनवण्याच्या कामाचा शुभारंभ शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांपासून गायकवाडपाडा परिसरातील नागरिकांची मागणी होती, त्या अनुषंगाने आमदार बालाजी किनेकर यांच्या निधीतून आणि नगरसेवक विकास पाटील व आकाश पाटील यांच्या अथक प्रयत्नाने या कलवडचे भूमिपूजन करण्यात आले. आज या ठिकाणी वार्ड क्रमांक 20 आकाश आणि विकास पाटील यांच्या वार्डामध्ये लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी पाणी भरत होतं आणि या ठिकाणी छोटासा कळवट होता. त्या मोठ्या कळवटचं भूमिपूजन आज आमचे उपशहर प्रमुख परशुराम पाटील आणि दोन्ही नगरसेवक यांच्या हस्ते झालेलं आहे आणि लवकरात लवकर हे कळवट तयार होऊन इथे लोकांना ज्या पावसाळ्यामध्ये पाणी भरण्याचा जो प्रश्न उद्भवतो आहे तो कमी होईल, त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी या कळवटचं उद्घाटन केलेलं आहे. या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनेकर, उपशहर प्रमुख परशुराम पाटील, नगरसेवक आकाश पाटील, विकास पाटील, शाखा प्रमुख गणेश चौगुले व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.